पद्मजा जैन रेसिपीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळतील. नमस्कार, पद्मजा जैन रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण चना मसाला चाट बनवणार आहोत. त्यासाठी येथे मी चने बॉईल करून घेतलेले आहेत. रात्री मी चने पाण्यामध्ये पूर्ण भिजत ठेवले होते आणि सकाळी कुकरला ते शिजवून घेतले आहे. त्यामध्ये मी मीठ सोडा काहीच घातले नाही आहेत. तर येथे बघू शकता तुम्ही, खूप छान शिजले गेलेले आहेत. हे बघा, फक्त 3 शिट्ट्यांमध्ये चणे छान शिजले गेलेले आहेत. तर येथे 2 कांदे मी बारीक करून घेतलेले आहे, 1 लिंबू, थोडीशी कट केलेली कोथिंबीर आणि 2 टोमॅटो पण कट करून घेतलेले आहेत. तर येथे अद्रक आणि लसूणची पेस्ट बारीक करून घेतली आहे कलपत्त्यामध्ये, थोडीशी हळद पूड, धनेपूड, थोडासा चाट मसाला. चाट मसाला तर आपल्याला चना चाटमध्ये आवश्यकच आहे, त्यामुळे खूपच छान स्वाद येतो. थोडासा गरम मसाला, चवीनुसार लाल तिखट, चवीनुसार काळे मीठ. येथे मी साध्या मिठाच्या ऐवजी काळे मीठ वापरलेले आहे. फोडणीसाठी जिरे. आता कढईमध्ये 1 चमचा तेल घालून घेऊ. तेल थोडंच घालायचे आहे. तर तेल आता गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे घालूयात. त्यात आता अद्रक आणि लसूणची पेस्ट घालत आहे. तर अद्रक आणि लसूणच्या पेस्टमुळे छान स्वाद येतो. त्यात थोडासाच कांदा मी घातला आहे, बाकीचा कांदा आपल्याला कच्चाच टाकायचा आहे. आणि थोडेसे टोमॅटो पण आपण त्यामध्ये घालूयात, कारण मसाले जर आपण तेलात टाकले तर ते करपून जातात. त्यामुळे थोडासा कांदा आणि टोमॅटो पण मी इथे फ्राय करून घेतला आहे. त्यात आता हळद पूड घालूयात. चवीनुसार गरम मसाला घालूयात. तुम्हाला जर थोडंसं स्पायसी हवं असेल तर थोडंसं जास्त घातला तर चालेल. इथे मी 1 चमचा वापरला आहे. त्यामध्ये धनेपूड पण घालूयात. कांदा आणि टोमॅटो आता छान फ्राय झालेले आहेत. तर त्यामध्ये आपण चवीनुसार लाल तिखट घालूयात. येथे 1 चमचा लाल तिखट वापरलेले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचे प्रमाण कमी जास्त प्रमाणात करू शकता. आता त्यामध्ये जे चणे आपण उकडून घेतले होते ते घालून घेऊ आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. चना मसाला मुलांचा तर खूपच फेवरेट आहे. दुपारच्या वेळेला छोट्या मोठ्या बुकेसाठी मुलांना घरच्या घरी जर आपण असे बनवून दिले तर मुले खूपच खुश होतील. तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की बनवून बघा. त्यामध्ये काळे मीठ घालत आहे. काळे मीठ नसेल तर तुम्ही साधे मीठ वापरले तरीही चालले. येथे 1 चमचा काळे मीठ मी वापरलेले आहे. आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता चणे छान शिजले गेलेले आहेत, तर गॅस बंद करून घेऊ आणि चाट मसाला आपल्याला सर्वात शेवटीच ॲड करायचा आहे. आता चणे थंड झालेले आहेत, तर 1 बाऊलमध्ये मी काढून घेतले आहेत. त्यामध्ये आपण टोमॅटो, कांदा, तसेच कोथिंबीर, लिंबूचा रस आणि चाट मसाला हे सर्व टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. चना मसाला चाट आता तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. थँक्स फॉर वॉचिंग.